नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज। भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली म्हणून देशभरात 2011 पासून 25 जानेवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो। त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय मतदान दिवस साजरा होत आहे। या दिवशी मी माझे मतदान व त्याचा देशावर पडणारा परिणाम याचे चिंतन करणे आवश्यक ठरणार आहे। नियमित मतदानाची बाब अधोरेखित करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या 14व्या राष्ट्रीय मतदार दिनाला मतदाना इतकं अमूल्य नसे काही, बजाऊ हमखास मताधिकार आम्ही अशी थीम दिलेली आहे। लोकशाहीच्या बळकटीकरणाचा भाग म्हणून मतदार जागरूकता वाढवणे आणि लोकशाही प्रक्रियेत मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो। याच बाबींना लक्षात घेऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने 255 फलटण विधानसभा मतदारसंघ चे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांची उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी मंडलाधिकारी जितेंद्र कोंडके, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, तलाठी योगेश धेंडे आणि मुधोजी कॉलेजचा प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। सुरेश तोडकर, सेव्हन स्टार न्यूज, फलटण।